छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने मात्र शेतकरी चिंतेत आहेत. कुख्यात दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. जाहीर लिलाव आणि ई लिलाव झाला. सफेमा कायद्याअंतर्गत आयकर भवनात लिलाव झाला. पश्चिम बंगालमधील तृणमूल नेत्याच्या अटकेच्या कारवाईला हिंसक वळण लागले. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला झाला. जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये ईडीचे दोन अधिकारी गंभीर जखमी झाले. राज्यपालांनी या घटनेची दखल घेतलेली आहे. मात्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून साधू महंत येणार आहेत आणि याच साधू महंतांना राहण्याची व्यवस्था उत्तम रीतीने करण्यात आलेली आहे. साधूंसाठी टेंट सिटी उभारण्यात आलेली असून या टेंट सिटीच्या माध्यमातून 4000 साधू संतांची राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. इंडोनेशियाकडून भारताला 9 लाख मेट्रिक टन कांद्याची ऑर्डर आलेली आहे. मात्र केंद्र सरकार निर्यात बंदीवर ठामच असून सरकारने शेतकरी हितासाठी निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गेल्या 7 महिन्यात 7 डिसेंबर रोजी अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे. अनेक वेळा आंदोलने करून देखील इंद्रायणी नदीचं दूषितच पाणी पाहायला मिळते. इंद्रायणी नदीपात्राला हिम नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. या नदीचं पाणी पवित्र अमृत समजून भाविक त्याचं प्राशन करत असतात. त्यामुळे त्यांचं आरोग्य तसंच कुणी आंघोळ केली तर त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासाठी नवीन वर्ष 2024 ची सुरुवात एकदम धमाकेदार झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. नाताळाची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाची सुरुवात करण्यासाठी साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईंच्या चरणी 15.95 कोटी रुपयांचं दान अर्पण केलंय. 23 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 दरम्यान ही श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवात 8 लाख भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं. चिपळूणमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कृषी आणि पशुसंवर्धन प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. चिपळूणमधील वशिष्ठी दूध प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय सावंत, खासदार विनायक राऊत, शेखर निकम यांची यावेळी उपस्थिती होती. आजपासून पुढील 3 दिवस चिपळूणमध्ये कृषी महोत्सव होणार. राज्यपाल रमेश बैस नाशिकमध्ये दाखल झालेत. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. काळाराम मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिरात दर्शन झाल्यानंतर एका खासगी शिक्षण संस्थेतील कार्यक्रमाला देखील ते हजेरी लावणार आहेत. जळगावात शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. केळी पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले. तांदळवाडीत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आक्रमक शेतकऱ्यांनी मतदानावरही बहिष्कार टाकला. पीक विम्याच्या लाभासाठी वारंवार आंदोलन निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. अमरावतीत अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. महिला व बाल कल्याण विभागानं ही कारवाई करत कामावर हजर न झाल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. गुरुवारी राम जन्मभूमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गज, सिंह, हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मूर्ती राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील बन्सी परहामपूर या गावातील हलक्या गुलाबी वाळूच्या दगडापासून बनवल्या आहेत.
नवी मुंबई अक्षय पात्र फाउंडेशनच्या सेंट्रल किचनचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या माध्यमातून 70 शाळेतील 10,000 विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिलं जाणार आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाढपीची भूमिका बजावत शालेय विद्यार्थ्यांना जेवण देखील वाढले. हे अक्षय पात्रचे देशातील 68वे किचन असून पीएम पोषण योजनेअंतर्गत ही संस्था कार्य करते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 286 पदांच्या भरतीला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी सुरुवातीला 123 पदं भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. या पदभरतीची प्रक्रिया सुरू असतानाच आता नवीन 286 पदांच्या भरतीला पुन्हा एकदा राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये सुमारे 400 पदांसाठी भरती होणार. संगमनेर तालुक्यातील धांदर फळखुर्द येथे नवरदेवाची मिरवणूक चालू असताना अचानक डीजेची गाडी अंगावर आल्याने झालेल्या अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले. 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भिवंडीमध्ये धुक्यांमुळे रस्त्यावरील दुभाजक न दिसल्याने दूध टँकर दुभाजकाला धडकला आणि भिवंडी वाडा रस्त्यावरील कवाडा येथील बंद टोलनाक्यावर ही घटना घडली.